यांच्या उपोषणाचा कारवाई सातवा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावत चालली आहे. याला कारणीभूत फक्त राज्य सरकार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 30 दिवसांचा वेळ मागितला, मनोदादांनी 40 दिवसात दिला. आज खरं म्हणजे 50 ते 51 दिवस झाले तरी या सरकारला पाजर फुटेना. आमचं मराठा समाजाच्या वतीनं सरकारला सांगणं आहे, तातडीनं या 2 दिवसात मराठा आरक्षणाचा कुंभी परंपत्र असेल, मनोदादांच्या मागण्या त्या तात्काळ मान्य करा. कारण मनोदादांच्या तब्येतीत जर काही झालं तर समाजाच्या वतीनं यानंतरचे आंदोलन उग्र होतील असा इशारा मी यावेळी देतो. मग ते जल भरो आंदोलन असेल, जल समाधी आंदोलन असेल, मनोदादा जे जे आम्हाला आदेश देतील आम्ही त्या आदेशाचं पालन करू. नंतर कायदा हातात घ्यायची वेळ आली तर नक्कीच घेऊ. परंतु सध्या मनोदादांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे, त्यामुळे माझं समाजाला माझं असं आवाहन असेल की सध्या आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. काल दारुगा फाटी येथे रात्री समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परंतु आमचा नुसता कोणाला अडवण्याचाच हेतू नाही तर त्या ड्रायव्हर लोकांची अवस्था समाजाच्या वतीनं त्यांना खिचडी वाटप करण्यात आलं, पाणी वाटप करण्यात आलं. मराठा समाज हा फक्त कोणाला त्रास देणारा समाज नाही तर सर्वांना सहकार्य करणारा समाज आहे. त्यामुळं सरकारला आमचा इशारा आहे की आम्ही सहकार्य करू शकतो आणि तुम्हाला आडकाठी आणू शकतो. त्यामुळं तात्काळ तातडीने निर्णय घ्या, नसता समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी देतो. आणि लिगोळी फाटीवरचे आता आंदोलन चालू आहे, हे कुठपर्यंत चालेल यालाही लिमिट नाही. कारण तातडीनं सरकारनं आरक्षणाचा निर्णय लावा, नसता याचे परिणाम गंभीर सरकारला भोगावे लागतील. आरक्षण आमच्या हक्काचं.